करणार नाही असं म्हटलंय, तर ते राजकीय संन्यास घेतील असा जो विषय आहे. अरे राजकीय संन्यास घ्यावा म्हणून त्यांच्या मागे लोक लागले आहेत की शरद पवारांनी घरी बसावं घरी बसावं घरी बसावं, अनेक अनेकदा सांगतात ना. पण पवार साहेब कधी संन्यास घेणार नाही. अजूनही या वयात 18-18 तास काम करतात. त्यांच्यासारखा अजूनही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरणारा नेता नाही आहे. त्याच्यामुळे 2.5 वर्षानंतर त्यांचा राज्यसभेचा टर्म संपेल. याचा अर्थ ते काही बाकी राजकारणातनं समाजकारणात काम करणं सोडणार अशा पद्धतीचं नाही. त्यांचा पक्ष आहे, तो आमचा पक्ष त्या कशा वाढवायचा त्याबद्दल ते काम करतील. आम्ही आणि त्यांच्यावर आम्ही सर्व काम करू कार्यकर्ते. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही 2 गट असल्याचं एक चर्चा आहे, किंबहुना रोहित पाटील आणि जयंत पाटील यांच्यात समन्वय नाही अशी ही बिल्कुल नाही समोर येत आहे, काय सांगाल? असं बिलकुल नाही आहे. आमच्या पक्षामध्ये कोणतीही गटबाजी नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. रोहित पाटील तुम्ही नाव घेतलं, रोहित पाटील आमच्या पक्षाचे आमदार आहेत. रोहित पवार आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि चांगल्या पद्धतीने तेसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात. कुठेही गटबाजी जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये नाही आहे. सत्यावर असत्याचा विजय. सगळ्या जगाला माहीत आहे की शिवसेना पक्ष कोणी स्थापन केला, त्याच्यानंतर बाळासाहेब नंतर तो पक्षाचे अध्यक्ष कोण होते, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की प्रतोद कोण आहे, खरा प्रतोद कोण आहे. पक्ष संघटना महत्त्वाची की तुमचा विधानसभेची जे सदस्य निवडून जाते महत्त्वाचे. त्याच्यामुळे प्रतोदच्या बाबतीतसुद्धा इलेक्शन कमिशन जो निर्णय दिला तोसुद्धा बाजूला ठेवून हा निर्णय देण्यात आला. त्याच्यामुळे सगळं ठरून चाललेलं आहे. अरे बाबा, शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला तर तुम्ही काय म्हटलं, बाप पळवला, पक्ष पळवला, चिन्ह पळवलं. आता हे सगळं ठरून चाललेलं आहे. ती कोणी तक्रार केली ना की अध्यक्ष साहेब वाचताना अडखळत होते, ही स्क्रिप्ट सगळी वरतून लिहून आलेली आहे ना. यांनी फक्त सही केली आणि वाचन केलं अध्यक्षांनी. हे सगळं ठरून चाललेलं आहे. आता आमची राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आता सुनावणी होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळं ठरून चाललं आहे. इलेक्शन कमिशनपासून सगळं कशा पद्धतीने चालू आहे. तुम्ही